स्वयं फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने स्वयं उत्सव तरंग 2018 चे आयोजन भक्ती संगम विद्यालय दळकन या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी कबड्डी, खो खो व 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात 9 संघांनी भाग घेतला. तसेच नृत्य व नाट्य स्पर्धेत 21 शाळांनी भाग घेतला. सदर स्पर्धेचे उद्घाटन दळखण केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ कमळ वाळूज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पी पी कदम मुख्याध्यापक भक्ती संगम विद्यालय दळखण हे होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री के टी चाको सर, श्रीमती अल्फान्सो मॅडम, पाथ फाउंडेशन मुंबई, श्री रवी जाधव, श्री सचिन नार्वेकर, लेखक श्री कृष्णा सपाटे, श्री के आर कळकटे, प्राचार्य जीवनदीप विद्यालय, श्री सुधीर भोईर, उपाध्यक्ष शिक्षण सेना ठाणे, सौ संगीता गायकवाड, मराठा उद्योग भवन, सौ उज्ज्वला रणदिवे, वकील उच्च न्यायालय मुंबई हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ नीता घाडगे, श्री दीपक लोंडे, श्री दीपक खरात, श्री दीपक वाडघरे, श्री वैभव घोसावी, श्री प्रशांत शिरसाट, श्री वर्षा करंगुटकर, श्री नमिता चौधरी, सौ कल्पना बागडे, श्री ज्योती होळकर, श्री गुरुनाथ मांजे यांचे विशेष सहकार्य लाभले. पासून आमच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, त्याचबरोबर दप्तर सुद्धा पुरवलेली आहे. त्याचप्रमाणे स्वयं फाउंडेशन दरवर्षी मुलांसाठी स्वयं उत्सव म्हणून हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेतील मुले आवडीने नाट्यात व नृत्यामध्ये सहभागी होतात. त्यांच्या नाट्याच्या आयोजनामुळे आमच्या मुलांमध्ये नाट्याची आवड निर्माण झाली आणि चांगले कलाकार तयार व्हायला लागले आहेत. त्यांच्या सर्व कार्यक्रमांमुळे मुलांना एक चांगली संधी मिळाली की दुर्गम भागातील मुलं कुठे सहसा जात नाही. शाळेत कार्यक्रम आमच्या होता पण पट कमी असल्यामुळे एवढं मोठं स्टेज त्यांना कधी स्टेज मिळवून देण्याचं काम स्वयं फाउंडेशनने केले आहे. त्याचप्रमाणे शाळेला आवश्यक अशी पाण्याची टाकी म्हणा, विविध अशा सोयी स्वयं फाउंडेशन आमच्या मुलांकरता पुरवते आणि नेहमी आठवणीने शाळा भरण्याच्या सुरुवातीलाच मुलांकरता भरपूर सारं शैक्षणिक साहित्य आणून देतात. त्याचप्रमाणे काही हवं असेल ते सुद्धा आम्हाला विचारतात. त्यामुळे आम्ही स्वयं फाउंडेशनचे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार मानतो की ते आम्हाला अशी संधी उपलब्ध मिळवून देतात व आमच्या दुर्गम भागातील मुलांसाठी चांगलं असं कार्य करतात.